कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाच्या सर्वत्र होत असलेल्या निवडी बेकायदेशीर. कोथळी गावसभेत ग्रामविकास अधिकाऱ्यांचं वादग्रस्त वक्तव्य. बातमीचा राग मनात धरून पत्रकारांना माहिती देण्यास टाळाटाळ. कोरोना महामारीनंतर तब्बल 2 वर्षांनी कोथळी तालुका शिरोळ येथील कोथळी सोसायटीच्या हॉलमध्ये झालेल्या गावसभेत ग्रामविकास अधिकारी सीएम केंबळे यांना काहींनी चिपरी कुंभोज यासह बऱ्याच गावात होत असलेल्या गावसभेत तंटामुक्त समिती अध्यक्ष निवड करण्यात आली आहे, मग आपण या गावसभेत ही निवड का ठेवली नाही असा प्रश्न केला असता, या होत असलेल्या निवडी शासनादेशाच्या विरोधात बेकायदेशीर होत असल्याचं वादग्रस्त विधान करून प्रशासनाच्या कारभाराबाबत साशंकता निर्माण केली आहे. एवढ्यावरच न थांबता काही दिवसापूर्वी कोथळी येथील नागराज चौकातील गटारीच्या कामाबाबत ग्रामपंचायत विरोधात दिलेल्या बातमीचा राग मनात धरून त्यांनी गावसभेत वाचन करण्यात आलेल्या शासकीय परिपत्रकाचा पत्रकार फोटो काढून घेत असताना त्यांनी फोटो काढता येणार नाही असं सांगून फाईल हिसकावून घेतली. शासनाच्या विविध योजनांची माहिती बातम्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं पत्रकार माहिती घेत असताना लोकशाहीतील चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत हा घडलेला प्रकार म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे अशा प्रतिक्रिया यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. दरम्यान या प्रकारानंतर कोथळी दानोळी परिसर पत्रकार संघाकडून जाहीर निषेध करण्यात आला. तसेच श्रीत केंबळे यांच्या बदलीसाठी वरिष्ठ पातळीवर निवेदन देण्याचा पत्रकार बैठकीत ठराव करण्यात आला. या प्रकाराबाबत शिरोळ गटविकास अधिकारी शंकर कवितगे यांची भेट घेतली असता झालेल्या निवडी या बेकायदेशीर नसून त्या कायदेशीरच आहेत असं सांगितलं. तर परिपत्रक हे माहितीसाठीच असतात, पत्रकारांना नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांनीही मागणी केल्यास ते दिलंच पाहिजे असं सांगून श्रीत केंबळे यांना परिपत्रक देण्याबाबत भ्रमणध्वनीवरून ताबडतोब सूचना केल्या. चिपरीचे ग्रामविकास अधिकारी व्ही के राजपूत यांच्याशी तंटामुक्त अध्यक्ष निवड बेकायदेशीर की कायदेशीर केला आहात असा प्रश्न विचारला असता राजपूत यांनी सांगितलं की वरिष्ठ पातळीवरून रितसर परवानगी घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही निवड करण्यात आली आहे. कोण काय म्हणते याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, आम्ही शासनाच्या आदेशाचं पालन करतो. या गावसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच होते. यावेळी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तलाठी, बंदोबस्तासाठी आलेले पोलीस अधिकारी उपस्थित होते. द कोथळी टाइम्स न्यूज साठी संपादक जमीर मुजावर. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.